चाळींदर हा प्राणी खडकामध्ये बिळं कशी करतो आणि त्या बिळांची रचना कशी असते हे आज आम्ही समजून घेणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला चाळींदर या प्राण्याविषयी जी काय बेसिक माहिती आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे. बिळातून माती काढलेली आहे त्याच्यामुळे आपण समजू शकतो आत खोलपर्यंत किती बिळ गेलेलं आहे ते. आणि ह्याला उपबिळ आपण आताच पाहिली. नमस्कार मित्रांनो, आज आपण तिराळी रिजवळ फॉरेस्ट क्षेत्राच्या एका निसर्गसंपन्न अशा गावात आहोत. हा तिराळी रिजवळ फॉरेस्टच्या जवळपास 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा संपूर्ण परिसर जैवविविधतेने संपन्न असा आहे. तर आज आपण माहिती घेणार आहोत चाळींदर या प्राण्याविषयी. आणि चाळींदर हा पूर्ण वाढ झालेला प्राणी जवळपास 20 किलो वजनाचा असतो आणि हा मुख्यत्वे करून खडकाळ बिळात राहणारा प्राणी आहोत. आणि आज नेमकं आपण तेच बघणार आहोत की चाळींदर हा प्राणी खडकामध्ये बिळं कशी करतो आणि त्या बिळांची रचना कशी असते हे आज आम्ही समजून घेणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला चाळींदर या प्राण्याविषयी जी काय बेसिक माहिती आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे. चाळींदरच्या पूर्ण शरीरावर टोकदार प्रकारचे काटे असतात आणि हे काटे पोकळ असतात पण अगदी अणुकुर्चीदार अशा प्रकारचे असतात. चाळींदरचे मुख्यत्वे करून वाघ, बिबट्या, रानकुत्रे ज्याला आपण वाईल्ड डॉग म्हणतो हे शत्रू आहेत पण ते सुद्धा त्याच्यावर हल्ला करायला धजावतात. कारण जेव्हा ते हल्ला करतात तेव्हा चाळींदर काय करते आपल्या अंगावरून जे काटे असतात ते उभे करते. त्याच्यामुळे ते जर हल्ला करायला गेले तर संपूर्ण ते चाळींदरचे काटे असतात ते त्यांच्या तोंडावर किंवा शरीरावर असे टोपले जातात. त्याच्यामुळे ते सुद्धा हल्ला करायला त्याला धजावतात. त्याच्यामुळे मुख्यत्वे करून चाळींदरची शिकार ही दुर्लभ असते. चाळींदरचे दात अतिशय कठीण असे असतात. टणक कवचाची फळेसुद्धा ती अगदी लिलया अशी फोडून खातात. काजूची असो किंवा बेहडा म्हणजे आपण घोटिंग म्हणतो गावठी भाषेत त्याचीसुद्धा फळं असो किंवा इतर जी टणक कवचाची फळं असतात ती लिलया फोडतात ते. त्याच्यामुळे हा शाकाहारी प्रकारचा एक प्राणी आहे. अगदी झाडाची साली म्हणा कंदमुळे तो खातो. तर आज आपण चाळींदरच्या बिळावर जाणार आहोत आणि पाहूया तिथे कसं आहे तिची रचना कशी आहे. चला तर मग. बघा ही आपण पाहतो ही चाळींदरची विष्ठ आहे. हे एकाच ठिकाणी बघा असं ही चाळींदरची विष्ठ आहे. आणि चाळींदरचं मुख्यत्वे करून कसं असतं तर जाण्या येण्याचा जो मार्ग असतो तो जास्त करून एकच मार्ग असतो. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या एकाच ठिकाणी आपल्याला खूप विष्ठ अशा दिसतात रांगेमध्ये दिसतात. आणि हे बघा इथे सुद्धा आहे. आणि चाळींदर या प्राण्याला कसं एक 5 मिनिटापूर्वी एका ठिकाणाहून तो प्राणी गेला असेल पास झाला असेल तर तो 5-10 मिनिटापर्यंत त्या ठिकाणी वास राहतो तेव्हा सहज समजू शकतो की आपण इथे चाळींदर इथून गेलेला आहे. बघा असे बघा आपण पाहतो हे काजूचं एक प्लांटेशन आहे आणि काजूच्या प्लांटेशनमध्ये चाळींदरने अशा प्रकारे हे काजू फोडलेले आहेत. बघा 2 भाग केलेले आहेत अशा प्रकारे. ही कठीण कवताची फळं सुद्धा अगदी सहजपणे तो फोडू शकतो. हे बघा अशा प्रकारे आतला गर आहे तो चाळींदर खातो. चाळींदरच्या बिळापाशी पोचलेलो आहोत आणि आता आपण बघणार आहोत त्या बिळाची रचना कशी आहे आणि केवढ्या आकाराचं ते त्याचं घर आहे चाळींदर त्याचे आपण जाणार आहोत. हा कसा मार्ग केलेला आहे दररोजचा मार्ग असल्याने इथे तर ही माती झालेली आहे. एकच मार्ग असा झालेला आहे हे आपण पाहू शकतो. ही दररोजची रहदारी आहे त्याची त्या चाळींदर या प्राण्याची. हे बघा हे चाळींदरचं बीळ आहे. या काजू वगैरे त्याने खाल्लेले आहेत. आणि हे एक विशेष म्हणजे हे आपण पाहू शकतो हा जवळपास सांबराचा किंवा डुकराचा असा हा पाय आहे.
सांबराचा डुकराचा वर पाहू शकतो. आणि हे कुरतडलेलं आहे, हा पाय साळींदरने खाल्लेला आहे. तर साळींदर असं का करतं, कारण त्याच्या अंगावर जे काटे असतात ते कॅल्शियम ह्याच्या ह्या पायातून कॅल्शियम मिळतं, किंवा सांबराची शिंग असतात त्याच्यापासून कॅल्शियम मिळतं, त्याच्यामुळे अंगाचे जे काटे असतात ते जबजब वाढतात, त्याच्यासाठी हे खातं. आणि हे आपण साळींदरचं बीळ पाहू शकता. हे आतमध्ये जरी आता मुखावाटे जर छोटं दिसलं तरी आतमध्ये असे प्रशस्त असं बीळ असतं, एक 7-8 साळींदर याच्यात आरामात राहू शकतात. साळींदरने कुरतडलेलं आहे. पैशाला पडले पायाकडे म्हणतो ह्या सांगायला सांगतो. आता बिळ असा होता ठीक आहे बघ, ह्या बिळ तुम्ही आता बघ 2-3. नमस्कार मित्रांनो, आज आपला दुसरा दिवस. आज आपण निसर्गसंपन्न अशा मोरले गावात आहोत आणि आमच्यासोबत आहेत स्थानिक जाणकार तुषार देसाई आणि उदय सातारडेकर. त्यापाशी आपण दुसऱ्या पोचलेलो आहोत आणि आपण पाहू शकता हे साळींदरचे काटे इथे पडलेले आहेत अशा प्रकारचे. आणि हे आतमध्ये साळींदरची बिळं आहेत, हे दोन मार्ग झालेले आहेत. आतमध्ये इथे पाहू शकता उजव्या बाजूने एक आणि डाव्या बाजूने एक. आणि हे प्रमुख असं बिळ आहे आणि ह्याच बिळाला लागून असे उपमार्ग असतात. आपण इथे पाहू शकता हे प्रमुख बिळ आहे आणि हे उपबिळ आहे. म्हणजे एकाच मार्गावरून दोन दोन अशा प्रकारची बिळ आहेत. आणखी येतो आहे मार्ग, एकाच ठिकाणाहून 2-3 मार्ग असतात. म्हणजे समजा एक आपत्कालीन परिस्थितीत एकत्र बिळ असं बुजलं तर दुसऱ्या मार्गाने त्यांना बाहेर पडता यावं, यासाठी ही बिळाची अशी रचना असते. आणि इथे काटे सापडलेले आपल्याला, हे जवळपास हे साळींदरच्या पाठीवरचे हे काटे आहेत, पिवसळ काळ्या रंगाचे काटे आहेत, एकदम असे अणुकुचीदार टोकदार अशा प्रकारचे काटे हे. आणि पूर्वीच्या काळी हे काटे बाणांच्या टोकाला बांधत विषात बुडवून, आणि लिपीसाठीसुद्धा याचा हे पोकळ काटे असल्यामुळे लिखाणासाठीसुद्धा याचा वापर होत असे. आणि साळींदर काय करते, आतमध्ये जाऊन बिळ तयार करताना जेवढी माती असते ही माती बाहेर काढते आणि बिळासमोर असा ढिगारा तयार करते. ही किती माती काढलेली आहे बघा साळींदरने, संपूर्ण हा ढिगारा आतमध्ये बिळातून माती काढलेली आहे. त्याच्यामुळे आपण समजू शकतो आत खोलपर्यंत किती बिळ गेलेलं आहे ते. आणि ह्याला उपबिळ आपण आत्ताच पाहिली. हे आहे मागच्या पायाचे हे साळींदरची पाऊल. पुन्हा एकाच दिवसात कसं काढतली ना, ते चालू हा बी हो पण हे चालू हा ना, 2 दिवसात पाऊस पडल्या वेळेला ह्या बी म्हणजे हा चालू हा.